मी हेच सांगत होतो की सरकारने निर्लज्जपणा करू नये. मी माझ्या जागेवर बसून बोललेलो, माझा माईक चालू नसताना बोललेलो होतो. विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम सतत चालू आहे. माझं निलंबन झालं. गेल्या 32-33 वर्ष विधानसभेत मी असताना माझ्याकडून कधीही अपशब्द कुणालाही वापरला गेला नाही. निर्लज्जपणा हा आपण सहजासहजी बोलतो, अरे काय निर्लज्जपणा करताय, तीच भावना माझी होती की निर्लज्जपणा करू नका. राज्याच्या विरोधी पक्षाला बोलायची संधी द्या. अधिवेशन सुरू झाल्यापासून विरोधी पक्षाला बोलून न देणे आज तर कहर झाला. जो प्रश्न सभागृहात उपस्थित नाही, कोणतंही आयुध नसताना अचानक सदस्य सत्तारूढ पक्षाचे उभे राहतात आणि जो विषय जवळपास संपलेला आहे, अगदी सुप्रीम कोर्टापर्यंत गेलेला आहे, त्या विषयाबद्दल नको ती विधानं करतात आणि एकामागून एक 14 सदस्य 4 वेळा सभागृह बरखास्त करून मध्ये मध्ये बोलण्याची संधी दिली जाते. यावेळी सत्ता पक्षाचे 14 जण बोलतात, विरोधी पक्षाच्या कुठल्याही सदस्याला बोलून दिलं जात नाही आणि त्यामुळे या सगळ्या प्रकाराने भास्करराव जाधव यांना शिवसेनेचे उद्धव ठाकरे गटाचे बाजू मांडण्यासाठी वारंवार भास्करराव जाधव संधी मागत असताना त्यांना ती संधी देण्यात येत नव्हती. आणि म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट हे सगळे वेलमध्ये येऊन अध्यक्षांना आग्रहानं सांगत होते की बोलून द्या. काही वेळ हा सगळा प्रकार चाललेला असताना या संदर्भामध्ये सरकार कसं पोडगेपणानं वागतंय अशी भावना सर्व विधानसभेतील विरोधी पक्षाच्या बाजूने व्यक्त होत होती. आणि म्हणून त्या ठिकाणी मी आवाहन केलं की निर्लज्जपणासारखं वागू नका. याचा अर्थ हा आहे की सत्तारूढ पक्षाबरोबर विरोधी पक्षालाही बाजू मांडण्याची संधी दिली पाहिजे. हीच माझी त्यात भूमिका होती. मी माझ्या जागेवर बसून बोललेलो, माझा माईक चालू नसताना बोललेलो होतो आणि तरी देखील आज सभागृहात निलंबनाचा ठराव मांडण्यात आला. लोकशाहीमध्ये या सभागृहात ज्या जनतेने आम्हाला पाठवलंय त्या जनतेपर्यंत आम्ही जाऊच जाऊ, परंतु हे सभागृह विरोधी पक्षाला, सत्तारूढ पक्षाला अडचणीत आणण्याचे प्रश्न विचारण्याची संधी असताना किंवा शक्यता असताना विरोधी पक्षाचा आवाज दाबण्याचं काम सतत चालू आहे. मला आश्चर्य वाटतं की ती घटना झालेली असताना आपल्यापैकी काही पत्रकार गॅलरीत असतील, त्या गॅलरीतल्या सर्व पत्रकारांनी माननीय मुख्यमंत्र्यांचा आविर्भाव त्यावेळेचा पाहिला असेल आणि त्यातून आपण मुख्यमंत्री कोणते शब्द वापरू शकतात आणि कशा पद्धतीचे शब्द वापरू शकतात हे महाराष्ट्रातल्या जनतेनंही पाहिलं असेल असं मला वाटतंय. आणि म्हणून माझं निलंबन झालं. गेल्या 32-33 वर्ष विधानसभेत मी असताना माझ्याकडून कधीही अपशब्द कुणालाही वापरला गेला नाही, त्यामुळं मी माझा अपशब्द वापरलाय असा याचा अर्थ होत नाही. मी हेच सांगत होतो की सरकारने निर्लज्जपणा करू नये. पण माझा माईक चालू नव्हता, माझं भाषण चालू नव्हतं आणि त्यामुळे जे काही बोललो ते सरकारने या गोष्टी टाळाव्यात म्हणून बोललो. पण सरकारला कुणाला तरी आज काहीतरी करून आजचा प्रसंग जो जितेंद्र आव्हाडांनी सांगितला तो टाळायचा होता, म्हणून त्यांनी निलंबन. अध्यक्षांच्या बद्दल मी बोललो हे अध्यक्षांना चिटकवलं आणि त्याचा निलंबनाचा प्रस्ताव आणला. ठीक आहे, आज मेजॉरिटी तुमची आहे, निलंबन करताय, माझी काही तक्रार नाही. महाराष्ट्राची जनता फार सुजाण आहे. या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर हे सगळं उघडपणाने आहे. गेले 32-33 वर्ष विधानसभेत बोलताना कोणताही अपशब्द माझ्याकडून कधीच गेलेला नाही. पण निर्लज्जपणा हा आपण सहजासहजी बोलतो, अरे काय निर्लज्जपणा करताय, तीच भावना माझी होती की निर्लज्जपणा करू नका. राज्याच्या विरोधी पक्षाला बोलायची संधी द्या, हीच त्यातली भावना होती आणि ते सरकारला उद्देशून मी म्हटलेलो. आता सरकारला उद्देशून बोललेलो ते अध्यक्षांना चिटकवून
निलंबन केले। शेवटी सभागृहाने मेजॉरिटीने निर्णय आवाजी मतदानाने घेतलेला आहे। आमचे विरोधी पक्ष नेत्यांनी त्या बाबतीत आपली भूमिका सांगितली आहे। ठीक आहे, मनाला लागलं असेल तर सभागृहात माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्या सगळ्यांच्या वतीने भूमिका व्यक्त केलेली आहे, पण हे मात्र खरं आहे की माझ्याकडून कोणाचाही अवमान करण्याचा माझा उद्देश नव्हता, पण या सभागृहामध्ये विरोधी पक्षाला बोलण्याची संधी टाळणं हे लोकशाहीच्या विरोधी आहे, तीच माझ्या बोलण्यातली भावना होती। आज निलंबन झाले, ठीक आहे, असे प्रसंग आयुष्यात येत असतात, पण जेव्हा जेव्हा असे प्रसंग येतात त्यावेळी महाराष्ट्रातली जनता हे उघड्या डोळ्याने बघते। कुठल्या तरी व्यक्तीवर काही ना काही, जसं जितेंद्र आव्हाड यांनी भूमिका मांडली, अशी काही गोष्टी बाहेर येऊ नयेत, म्हणून सभागृहात विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असेल। तर मला वाटतं की या ठिकाणी महाराष्ट्रातल्या जनतेच्या दारात जाऊन आम्ही आमची भूमिका योग्य वेळी मांडू। मी या ठिकाणी विरोधी पक्ष नेते, काँग्रेस पक्षाचे नेते, राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते या सगळ्यांनी माझ्याबद्दल जी भूमिका व्यक्त केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो।